लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज या संस्थेच्या वतीने रेल्वे प्रवाशांना रेल्वे वेळापत्रकाचे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. लोणावळा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वर कार्यक्रम पार पडला. यावेळी रेल्वे आरक्षणाचा फलक आणि पुणे लोणावळा लोकलचे वेळापत्रक रेल्वे अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी रेल्वेचे अधिकारी ओमप्रकाश बारवा, ए के बात्रा, सतपाल सिंग, रमेश साळुंके, रघुवीर सिंग आणि रेल्वे कर्मचारी तसेच सीआरपीएफचे कर्मचारी उपस्थित होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष गिरीश पारख, माजी अध्यक्ष डॉक्टर सीमा शिंदे, अमीन वाडीवाला, संजय गायकवाड, शशी अगरवाल, राजेंद्र कुलकर्णी, उदय शेट्टी, गणेश पुजारी, सुधीर कदम दाम्पत्य, ऍडव्होकेट शिंदे, डॉक्टर समीर कोराड आदी मान्यवर उपस्थित होते. लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉक्टर बी एन पुरंदरे कला शांतीदेवी गोपीचंद गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे सचिव दत्तात्रय पाळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य बी एन पवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष गिरीश पारख, आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रतिनिधी विजया खंडेलवाल, शशी अगरवाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लायन्स क्लबच्या वतीने दत्तात्रय पाळेकर, बी एन पवार आणि विजया खंडेलवाल यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीन वाडीवाला आणि प्राध्यापक गौरी करंदीकर यांनी केले. लोणावळा महाविद्यालयाच्या वतीने कनिष्ठ विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका सविता पाटोळे यांनी लायन्स क्लबच्या महिला सदस्यांचा तसेच अध्यक्षांचा सत्कार केला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. प्राध्यापिका गीतांजली माळी, प्राध्यापिका अॅनी वर्गीस, प्राध्यापिका पद्मिनी माने, प्राध्यापिका श्वेता मेहता, प्राध्यापिका शुजा उमाटे, प्राध्यापिका साधना चौगुले आदी प्राध्यापिका यावेळी उपस्थित होत्या. तसेच लायन्स संजय गायकवाड, राजेंद्र कुलकर्णी, विश्वनाथ पुट्टोल, उदय शेट्टी, सचिन पारख आदीजण उपस्थित होते. प्राचार्य बी एन पवार, गिरीश पारख, विजया खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापिका शुजा उमाटे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. विद्यार्थिनींच्या समस्या या विषयावर डॉक्टर सीमा शिंदे यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला.